पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवाजीनगरमध्ये पोलीस मुख्यालय रुग्णालय येथे डी व्ही सेलेस्टील क्लिनिकच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात रक्तदाब, शुगर, ECG इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉक्टर चालिंदर सुपेकर, मुख्यालय पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस हेडक्वार्टर हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय राऊत, डी व्ही सेलेस्टील क्लिनिकच्या डॉक्टर कृती वजीर उपस्थित होत्या. कृती वजीर म्हणाले की सण उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न करताना होणारी ओढाताण, तसंच अशातच परिवार आणि नातेसंबंध जपताना ताणतणावाचं पोलिसांचं रोजचं जगणं व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळं पोलिसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, पुळव्याध या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार, निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, योग, ध्यानधारणा, मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं महत्त्वाचं असल्याचं डी व्ही सेलेस्टील क्लिनिकच्या डॉक्टर कृती वजीर म्हणाल्या. सर्विस सेक्टर कंटिन्युअसली उभा राहून आम्ही पण सर्व्हिस करतोय, म्हणून एक दिस इज समथिंग व्हेरी गुड विश फ्रॉम माय एंड की मी त्यांना सगळ्यांना एक फ्री उपचारची एक शिबिर आपण एक व्यवस्थित डिझाईन केलं आणि आपण ते आता सध्या चालू केलेलं आहे सकाळपासून 10:30 आपलं क्लिनिक आहे इथे ज्ञानेश्वर पादुका चौकातवर आणि मी जे ट्रीट करते ते नैसर्गिक उपचार आहे. त्याच्यात आपण औषध जास्त रेकमेंड करत नाही आहे. उलट आपण व्यवस्थित रिफ्लॅक्सॉलॉजी, सुजोग, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑल्ट मेडिसिन आणि जास्त वेळा आपण इंटिग्रेटेड मेडिसिन म्हणजे त्याच्यात आपण औषध देत नाही आहे जास्त. अजिबात म्हणजे एक एक व्यवस्थित एक उपचारची एक नवीन पद्धती आहे जे त्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त लोकांना, लोकांच्या शरीरांना नाही पण माइंड, बॉडी आणि सोल जे आपण म्हणतो आहे ते तिघांचे आपण औषध आणि उपचार करतो.